त्र्यंबकेश्वर इथल्या निवृत्तीनाथांच्या पालखी रथ ओढण्याचा मान गोठीतल्या पोपट आणि भास्कर या बैल जोडीला मिळालाय. निलेश आंबेकर यांची ही बैल जोडी. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास काजळी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निवृत्तीनाथांची जी पालखी आहे त्या पालखीच्या रथाचा मान भास्कर आणि पोपट या दोन बैलजोड्यांना मिळालेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह आहे आणि बैलजोडी जी निवडली गेली आहे त्याच्या शिंगांचं त्याच्यानंतर त्यांचा जो बांधा असेल त्याची परीक्षा सर्वच गोष्टी आणि बैलांचा संयम या सर्व गोष्टी या ठिकाणी बघितल्या गेल्या. आणि हा जो मान आहे हा या बैलजोडीचे जे मालक आहेत निलेश आंबेकर यांना मिळालेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावा नेमकं काय म्हणणं आहे. सर्वप्रथम निवृत्ती दादाच्या कृपेने या ज्या बैलजोडीला मान भेटला आहे ही सगळी निवृत्तीदादांची कृपा आहे. 2016 आम्ही जी वारी करतो आणि ज्यांनी आम्हाला वारी करायला शिकवलं असे संताजी महाराज पायी दिंडी क्रमांक 16 त्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक असतील सर्व लहान थोर मंडळी असेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी वारी करायला शिकलो. आणि मागच्या वर्षी मी दृढ निश्चय केला होता का या बैलजोडीचा मान आपल्याला मिळावा आणि निवृत्तीदादांनी ती सेवा माझ्याकडून घडून घेतली. या सेवेत घडवण्यात सर्व खासदार आमदार तसेच संदीप भाऊ त्याच्यानंतर गणेश मते आणि माझे सर्व साथीदार विशाल शिंदे जे असतील सर्व टीम त्यांची खूप मोठी मेहनत आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभारी आहे आणि अशीच निवृत्तीदादा आमच्याकडून सेवा घडून घेऊ हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. एकंदरीत बघितलं तर जो काही पालखी सोहळा होणार आहे त्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावक जे आहेत ते सर्व त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इगतपुरी तालुक्यातील देखील अनेक भक्त हे त्र्यंबकेच्या दिशेने निघणार आहे. या ठिकाणी जर बघितलं तर बैलजोडीचा मोठ्या प्रमाणात सजावट झालेली आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेने यांचा आता मार्गस्थ होणार आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील जे काही बैलजोडी मालक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आपण पाहू शकतो. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे इगतपुरी नाशिक. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.